केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगभरात एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं कौतुक होत आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे छाया कदम. वी ऑल इमॅजिन एज लाईट सिनेमाचं स्क्रीनिंग कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये पार पडलं. या सिनेमातील छाया कदम यांच्या कामामुळे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. तर चला आपल्या अभिनयाच्या जोरावर जग जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवास आज जाणून घेऊयात. सर्वसामान्य जीवन, मुंबईतील मिल मध्ये काम करणारे वडील, जन्म मुलीचा पण तरी मुलासारखं असलेलं जगणं, या सगळ्या छाया कदम यांना कुठेच अभिनयाचा गंध नव्हता. लहानपणापासूनच त्यांना कबड्डीचे विशेष आकर्षण होते. अनेक कबड्डी मॅचेस मध्ये सहभागी होत त्यांनी साठे कॉलेज कडून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गाजवली. आपण एक कबड्डी प्लेअर म्हणूनच नावारूपाला येणार हे गृहीत धरल्यानंतर 2001 साली त्यांच्या वडिलांचं निधन झाले आणि पाठोपाठ त्यांच्या भावाचे देखील. या सगळ्यात त्या एकट्या पडल्यामुळे आणि घराची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे त्यांना पुढचा मार्ग निवडणे फारच कठीण झालं होतं. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी वामन केंद्र यांच्या अभिनय शिबिरात भाग घेतला. पण या शिबिरानंतर तब्बल 6 वर्षांनी त्यांना ब्रेक मिळाला. वामन केंद्रे यांनी झुलवा या नाटकातून छाया कदम यांना पहिला ब्रेक दिला. अरुण नलावडे यांच्या बाई माणूस या सिनेमात त्यांनी साकारलेली चिंदीची भूमिका विशेष गाजली. यानंतर छाया कदम यांनी मागे वळून पाहिलेच नाही. किशोर कदम, शशांक शेंडे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत त्यांनी काम केले. हिंदीमध्ये सुद्धा त्यांना सिंगम रिटर्न सारख्या सिनेमातून ब्रेक मिळाला आणि सध्या कान्समध्ये त्यांच्या कामाचे झालेले कौतुक म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी नाही तर साऱ्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फिल्मवाला तर्फे छाया कदम यांचे मनपूर्वक अभिनंदन.